अत्यंत दुःख वाटतं की कागदाचं राजकारण कुठेपर्यंत पोहोचले. आपण इलेक्शन लढवायला सगळ्यांना अधिकार आहे आणि हे संविधानमधला अधिकार आहे, आणि त्यामुळं मला ना असं नाही वाटत की एवढ्या खालच्या पातळी जायची आवश्यकता होती. कागलच्या आईसाहेब आहेत त्या, त्यांना धमकीचे फोन कॉल करणं, शेत जाळून टाकीन, मुरगुडच्या तलावाचा बंधारा फोडीन, तिथपर्यंत पण ठीक होतं. त्याच्या पलीकडे जाऊन तुमचे चिरंजीव ह्या दौऱ्यात जातात, काही पण होऊ शकते. सुनबाई रात्री एकटं दौऱ्यात असतात, एकच गाडी मागे असते, त्यांनाही काही बरं वाईट होऊ शकते. नातू पर्यंत गेले, म्हणजे तुमचा नातू सकाळी 7-8 साडेआठला ह्या बसून जातो, त्याला काय होऊ शकते. म्हणजे इतक्या खालच्या पातळी, आणि आईसाहेबांनी ह्या गोष्टी 5 दिवस आपल्यापर्यंत ठेवल्या आणि त्याच्यामुळे त्यांची तब्येत खराब झाली, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं. परवा ॲडमिट झाल्यानंतर मग त्यांनी ह्या गोष्टीचा खुलासा केला, आणि मग काल आम्ही रात्री पोलीस स्टेशनमध्ये FIR लॉन्च केली आहे. पोलीस आपलं काम करेल, पण एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन कागलमध्ये राजकारण होते याचं प्रचंड दुःख वाटतं, आणि हे अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे. आणि अशा गोष्टींचं मी म्हणजे आणखीन काही बोलू शकत नाही, पण फार दुःख वाटतं. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.